असं ऊन पडलेलं आहे इथे. थंडीमध्ये फारच रेअर आहे इथे ऊन, पण आज छान असं ऊन पडलं आहे आणि आम्ही चाललो आहे एडिसनमध्ये. एडिसन हे आमच्या जवळ न्यूजर्सीमधलं एक अगदी प्रसिद्ध असं शहर आहे. खरं म्हणजे थॉमस अल्वा एडिसनचं नाव आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे आणि त्याच्या नावावरून या शहराचं नाव पडलेलं आहे एडिसन. पण भारतीय लोकांमध्ये हे एडिसन जे शहर आहे ते वेगळ्याच कारणासाठी प्रसिद्ध आहे, कारण तिथे असलेला इंडियन स्ट्रीट. एडिसन हे जे शहर आहे तिथे भारतीय लोक मोठ्या प्रमाणावर आहेत आणि त्याच्यामुळे तिथे एक स्ट्रीट आहे, एक रोड आहे आणि तो इंडियन स्ट्रीट म्हणूनच फेमस आहे. म्हणजे तिथे सगळी इंडियन ग्रोसरी शॉप्स, त्यानंतर आपली ज्वेलरीची दुकानं, इंडियन कपडे मिळण्याची ठिकाणं, त्याच्यानंतर इंडियन रेस्टॉरंट्स, असं सगळं त्या रोडवर आहे आणि त्याचं नाव आहे ओक ट्री रोड. दिवाळीमध्ये या रस्त्यावर फटाके पण उडवले जातात, त्याच्यामुळे आपल्या म्हणजे भारतीय लोकांकरता एडिसन हे शहर प्रसिद्ध आहे. ते म्हणजे मिनी इंडिया असं म्हणून बरेचसे भारतीय लोक तिथे राहतात. तर आम्ही आत्ता चाललो आहे त्या मिनी इंडियाला, एडिसनला. आत्ता एका हायवेवरून चाललोय आम्ही. बघूयात हा हायवे कसा आहे. USA मधले हायवे तर आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलेच आहेत, पण या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचा आहे तो हायवेपेक्षा सुद्धा जलद वाहतूक असलेला फ्रीवे. एक्झिट राईट ऑन टू द फ्रीवे. सगळ्यात जास्त गर्दी ज्या गोष्टीची असते इथे ते म्हणजे स्पीड लिमिट. रस्ते खूपच चांगले आहेत, गाड्या खूपच चांगल्या आहेत, त्याच्यामुळे ऑटोमॅटिक वेगात गाडी चालवली जाते. पण पोलीस मामा बसलेला असतो कडेला आणि तो लगेच स्पीड लिमिटपेक्षा जास्ती स्पीडने तुम्ही चालवत असाल तर पकडतो. पण या फ्रीवेवर मात्र ते स्पीड लिमिट नाही आहे. फ्रीवे म्हणजे ऍक्च्युली अनेक शहरांना जोडणारा रस्ता, पण ज्याला दुसरा कुठला रस्ता मध्ये इंटरसेक्ट करत नाही. जसं आपला मुंबई पुणे एक्सप्रेस वे, फ्रीवेला एक्सप्रेस वे पण म्हणतात. आणि असे फ्रीवेज इथे जवळजवळ 8 पदरी ते 15 पदरी फ्रीवेज पण मी इथे बघितलेले. इथे रस्त्यावरून अशी आजूबाजूला, रस्त्याच्या आजूबाजूला दुकानं आणि अशी फिरण्याची मजा जनरली मिळत नाही. एकतर थंडी असते आणि दुसरी गोष्ट इथे अशी रोड साईडला दुकानं फार कमी आहेत. पण हा एक असा रस्ता आहे एडिसनमधला की जिथे आपली इंडियन दुकानं रस्त्याच्या बाजूनी आहेत आणि त्यामुळे आम्ही आज इथे फिरतो आहे. हा ओक ट्री रोड आहे ज्याच्यावर हा इंडियन स्ट्रीट म्हणूनच ओळखला जातो. आणि इथे माझ्या मागे आहे ते महात्मा गांधी प्लाझा आणि इथे बरीचशी ज्वेलर्सची दुकानं, इंडियन कपड्याची दुकानं, इंडियन रेस्टॉरंट्स असं सगळं आहे. माझं आवडतं पूना गाडगिळे ज्वेलर्स पण या रस्त्यावर आहे. आणि इथलं भारतीय भाज्या आणि किराणा माल मिळण्याचं एक प्रसिद्ध असं ठिकाण म्हणजे पटेल ब्रदर्स. पूर्ण USA मध्ये पटेल ब्रदर्सच्या ब्रांचेस आहेत, पण ॲक्च्युली न्यूजर्सीमध्ये भारतीय खूप असल्यामुळे ही एवढी भारतीय दुकानं आपल्याला दिसत आहेत या रस्त्यावर. अदरवाईज याच देशाच्या इतर ठिकाणी म्हणजे मियामी, फ्लोरिडा या साईडला ही भारतीय गोष्टींची दुकानं शोधण्याकरता मैलोन मैल लांब जावं लागतं. त्याच्यामुळे थँक्स टू पटेल ब्रदर्स आणि इतर जे इंडियन हॉटेल्स आणि स्टोअर्स इथे उघडलेली आहेत ज्यांनी, त्यांना की त्यांनी आमचं इथलं जीवन अतिशय सुखकर बनवलेलं आहे आणि भारतातल्या प्रमाणेच आम्ही इथे सगळ्या वस्तू इथे तयार करू शकतो. अजून एक इंडियन शॉपिंग कॉम्प्लेक्स, सरदार पटेल प्लाझा. इलेक्शन चालू आहेत आपल्याकडे, इलेक्शनचा काळ आलेला आहे आणि माझ्या मागे एक दुकान आहे, त्याचं नाव आहे नमो सारीज. Hey!
खाण्याच्या पदार्थांपासून ते अगदी आपल्या पाणीपुरी ते विड्याच्या पानापर्यंत सगळ्या गोष्टी या रस्त्यावर मिळतात. आणि म्हणूनच हा ओक ट्री रोड, इंडियन स्ट्रीट, हा न्यू जर्सीमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. तर ही होती USA मधल्या मिनी इंडियाची एक छोटीशी टूर. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा.